भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र के कार्यकारिणी सदस्य महेंद्र प्रधान के नेतृत्व में लोकतंत्रवादी अन्ना भाऊ साठे की जयंती के अवसर पर रहाटे कॉलोनी चौक से दीक्षा भूमि चौक तक एक भव्य रैली निकाली गई। साथ ही शहर अध्यक्ष बंटी कुकड़े, पूर्व पार्षद परिणीति फूके के हाथों मिठाई भी वितरित की गई। आज अन्नाभाऊ साठे की 123वीं जयंती मनाई गई है। इस दौरान अन्नाभाऊ साठे की प्रतिमा को माल्यार्पण कर मिठाई वितरित की गई। इसके साथ ही विविध कार्यक्रमों का आयोजन यहां किया गया था, जिसमें अन्नाभाऊ साठे पर बने गीतों का कार्यक्रम, तलवारबाजी जैसे खेलों की प्रस्तुति भी की गई। शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती करिता आपण सगळे इथे उपस्थित झालेलो आहो। सर्वप्रथम मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीस विनम्र अभिवादन करते आणि आलेल्या सगळ्यांना शुभेच्छा सुद्धा देते। आताच बंटी भाऊ बोललेले की आपल्याला एक चांगला जर जग घडवायचा असेल तर चांगली प्रेरणा आपल्यासाठी आवश्यक असते आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी फक्त 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये एक साहित्य घडून आणलं आहे, त्यांचे साहित्य एवढं प्रेरणादायी आहे। त्यांनी गरिबीमुळे आणि जातीय भेदभावीमुळे जे त्यांचं शिक्षण सुटून गेलं होतं, पण त्यांची कलमची जी लेखन आहे ती तलवारीच्या धारीपेक्षा कमी नाही। त्यांनी आपल्या साहित्यातनं एक क्रांती घडून आणलेली आहे, ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। अशाच या दिवशी मी त्यांना अभिवादन करते। जय हिंद। संदेश आधीच सांगितला की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे विचारांची मुहूर्त रोड महाराष्ट्रात, आधुनिक महाराष्ट्रात केली, पुरोगामी महाराष्ट्रात केली, मुलगी शिकली पाहिजे, मुलीचं शिक्षण झालं पाहिजे, सर्व समाजामध्ये समरसता निर्माण झाली पाहिजे, आज त्यांचा विचार भारतीय जनता पार्टी समोर नेते आहे आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या विचारांना भारतीय जनता पार्टी नमन करते आहे आणि त्यांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे ती भारतीय जनता पार्टी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे। एवढं बोलून मी त्यांना NBC News के लिए अजित कुवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।